जनरेटर एकदम पायलट सर की सीट है निकले वो कंफर्टेबल सीट है ये आपली बोट मला दुसऱ्या बोटीतून व्ह्यू दाखवतो आपल्या बोटी आता आपण आहोत मोठ्या बोटीमध्ये कसं आहे जवणाची तयारी चालू आहे A few moments later. चला बघूया मग आतमध्ये कसे काय ते तुम्हाला दाखवतो आणि मग थोडक्यात माहिती देतो ऑलरेडी तर खूप सारी पब्लिक आलेली दिसते या बोटी आहेत खूप साऱ्या आणि हे आहे खंदरीची तटबंदी साईडने लावले ना आणि इकडे धक्का या साईडला बोट वगैरे लावूया आणि मग जाऊया इकडे मॅप दिलाय खंदेरीचा सर्व तानाजी आणले इस्लाम देवलाच जातो आता पहिला पाय पडला आणि मग अशी एक गोल फिरे मारू पूर्ण खंदेरीला राऊंड सूचना दिली ते बघा तरी पण इथे नावं लिहिलीत हा आहे खंदीरचा येताल देव
शंकराचा होता एक बघ हे 1891चा घंटा आहे बघ इथे इथे बघ इथे आहे बघ 1891चा घंटा आहे हां आणि हे मंदिर जुनंच आहे फक्त पत्रे बदलले हां आणि या बाकीच्या घंटा 900च्या आहेत तिकडे मासा आहे बघ तो मासा त्याचं विशेष तुला सांगतो मी तिकडे हा मासा आहे सोंटाला म्हणून त्याचे तलवार आहे आता ही कटिंग करून मासा विकतात आणि आमचे लोक इकडे देवाचं शस्त्र आहे ते घेऊन येतात ते ओरिजिनल आहे वर व्यू दाखवतो जेटीचा देवला आताच दर्शन घेतलं आणि मग इथे आलोय दर्शन घेतलं पूर्ण फेरा मारूया मस्तपैकी सरलो होणार आपलं तर चला पूर्ण आता राऊंड मारूया खंदेरीला बघूया काय काय दिसतोय आपल्याला इथे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये काय काय आहे चला आता दर्शन घेतलं आणि मग पुढे झालं निघतो जुन्या काळातले तोफ आहे इथं जुन्या काळातले तोफ जाम नाव लिहिले हवा बघ असली लागते खतरनाक ही आहे तटबंदी खंदेरीची यांची मैत्री जाम खोलवर दिसते यांची मैत्री जाम खोलवर दिसते डुलत डुलत चाललेत हे इथे ताला बोलला तो गोड पाण्याचा तल आहे इथे काय गोड पाण्याचा तल इथं पण आहे आणि वरती पण आहे इथे तोफा आहेत एक तीन तोफा एकाच ठिकाणी तीन तोफा आहेत आणि एक इथे खाली आहे चला पुढे जाऊयात आता चलो चलो आगे चलो एवढीशीच वाट आहे जायला पुढे त्या काळातला किल्ला अजून टिकून आहे एवढा मजबूत बांधलेला आहे बोटीमध्ये हालत एवढी बेकार झाली ना जाम उलट्या त्यामुळे थोडस रेस्ट घेतलं झोपलो थोडा टाइम आणि मग नंतर मग जवळ आल्यावर तोंड वगैरे दुसलं तेव्हा फ्रेश वाटलं जरासं नाही तर हालत बेकार झालेली आहे एकदम इथे बदामाची झाडं लावलेत वेगळी बदामाची झाड आहेत पुढे बघूया आम्ही पण आता 4-5 वर्षानंतर आलो असेल कारण एकदाच आलेलो पण फिरलो नव्हतो तिथून देवळात पाय पडलेलो आणि मग गेलेलो रिटर्न लगेच तेव्हा आम्ही थलवरून आलेलो आता कसं मित्रांसोबत आलो टाइमच टाइम आहे आपल्याकडे दिवसभर हे समोर लाईट हाऊस दिसते बघा लाईट हाऊस होते तिथे पण जाऊयात बघूया
चला भेटूया आता लाईट हाऊस जवळ डायरेक्ट. हे समोर लाईट हाऊस आहे, बघूया इथे काय माहिती भेटते की नाही आणि मग पुढे जाऊया पलीकडच्या साईडने जाऊया. आता या साईडने आलो आम्ही चालत चालत. रस्ता कुठून आहे? इथून आहे. चला बघूया तिथे काय दिसतोय का नाही. पावसाळ्यामध्ये मस्त हिरवगार दिसत असेल. इथे गोड्या पाण्याची विहीर आहे बघा, इथे ही आहे गोड्या पाण्याची विहीर. इथून पाणी सर्व खंदरीला जातो, म्हणजे काय आहे ना इथूनच जातो. हे मोटर वगैरे लावलेत, पाईप वगैरे टाकलेत. आणि त्याच्या पाठीमागे हा लाईट हाऊस आहे. इकडे बघूयात काय आहे. इथे टुरिस्ट वगैरे येतात ना आवडत ना, त्याच्यासाठी सोय केली आहे बेसिंग नल वगैरे आणि इथे जेवण वगैरे करायला. म्हणजे सावलीमध्ये एकदम केलं आहे बघा, असलं भारी. आणि हे आहे ना, हे पूर्ण खंदरीवर केलं आहे, म्हणजे सगळीकडं हे आहे, सर्व ठिकाणी आहे. हे बेस्ट आहे. आणि इकडून पण पायऱ्यात वरती जाण्यासाठी लाईट हाऊसला आणि त्या साईडने पण आहेत. मला वाटतं त्या जुन्या पायऱ्या आहेत आणि ह्या नवीन आहेत. पोहोचलोय लाईट हाऊस जवळ. हा आहे लाईट हाऊस इथे वगैरे. आता आहोत आम्ही कान्होजी अग्र दीपस्तंभ मध्ये, म्हणजे लाईट हाऊस आहे इथे. भारी हे वरती गेलेत तिथे. लाईटच्या वरती पोहोचलो आहे. मी तुम्ही व्ह्यू दाखवेल तुम्हाला. अजून वरती आहे तसे काय मित्र मंडळी, मस्त इथलं इथलं घ्या ना, तिथून घ्या. तिथे आपल्या बोटी सर्व सोलर प्लेटवर चालतो. सोलर प्लेट आहे तिथे. नंतर आता आपण जाऊ इथूनच तसं. नंतर चालत चला साईड साईड जाताना. कसे मित्रा कसली गारगार हवा लागते ना. कधी बांधलंय काय लाईट हाऊस? लाईट हाऊस हे 1866-67 किती आमचे. लाईट कसली पेटत असेल हा ना. हाईच कसलं बघ किती दिसतोय किती.
चालू असेल ना अरे मग काय रोज ना तिथे लावते ना हवा आहे काय जर चला चल 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 चला मग आता जाऊयात खाली चला आता जाऊयात खाली अजून काय काय आहे बघूया या आताच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत रॅलिंग आहे साईडला आणि लाद्या टाकल्यात तर आता जातोय आम्ही तिथे एक दगड आहे इथे खंदरीवर त्याच्यात लोखंडाचा आवाज येतो दगडाला दगडाला दगड आपटलं लोखंडाचा आवाज येतो तिथे जातोय आता जरा 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 ब्लॉगिंग किडा ब्लॉगिंग ब्लॉगिंग किडा यो गाइस अरे या साइड ने जातोय खाली खाली का दिसतोय आता आलोय आम्ही पूर्ण राऊंड मारून गोल तरी अजून मध्ये मध्ये देवलं फिरायची बाकी आहे तिथे जातो आता हे लाऊट लाईट हाऊस आहे हेलिपॅड तिथलं कस्टमवाल्यांचं आहे ना ते हल चल चलो जय श्री राम तर आता देवलात पोचलो इथे देवला जवळ हनुमान मंदिर आहे इथे आणि वरती पण कोणता तरी देऊल आहे चला बघूयात कोणता देऊल आहे वरती थोडं कठीण आहे वरती आहे ना एकवीर आईचं देऊल आहे ते एकवीर आईचं देऊल आहे एकवीरा माते एकवीर जय सलाम आता परत जातोय मित्रांची ते भेटू आता तिथे काय ते लोक काय करतायत ते बघूयात चला 2 मिनिटं बंद कर ना सांगतो तुला काय सांगतो बंद कर फोटो काढा नंबर पण दिले म्हणजे भाई भाईची दहशत आहे हॅलो अरे मित्राशी इथं पण दहशत आहे आमच्या कुठल्या गावाची फोटो पाठव म्हणजे कॅमेरा माझा म्हणजे मी फोटो पाठवला मला नंबर भेटला नंबर लागले असला आणि काला काढला असतील तर फोटो फोटोग्राफर चांगला ओके चला भेटूया पुढे.